नमस्कार मित्रांनो, मी आपल्याच आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी येथील विद्यार्थिनी प्रणाली रामदास शिंदे। मी आपल्याच कराड तालुक्यातील विरवडे गावात राहते। पुस्तकाचे नाव छावा, लेखक शिवाजी सावंत, कॉन्टिनेंटल प्रकाशन, वयोगट 8 ते 16 आणि माझं वय आहे 14। मित्रांनो, इतिहास मग तो कोणताही असो, राणी लक्ष्मीबाईंचा असो किंवा शिवाजी महाराजांचा, मनाला भावूनच जातो। संभाजी महाराजांची तर गोष्टच वेगळी आहे। असा राजा, असा माणूस पुन्हा होणे नाही। छावा पुस्तक एकदा वाचून तर बघा, मग तुम्हालाही कळेल महाराज कोण होते आणि कसे होते ते। म्हणूनच त्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे छावा पुस्तक मला खूप आवडते। त्यातील माझे आवडते पान म्हणजे जेव्हा मिर्झा राजाच्याकडे संभाजी महाराज पोलीस राहिले होते, तेव्हा महाराज दिलेर खान आणि मिर्झा राजे यांच्यात जो संवाद झाला होता तो आपल्या मराठी मावळ्यांसाठी खूपच उत्सुक आणि प्रेरणादायी ठरतो। शिक्षण मंडळ कराडच्या या 1 पान प्रतिभेचं या उपक्रमाच्या माध्यमातून आपण तो संवाद ऐकाच। चौथऱ्याभोवतीचे सारे आसामी ते दृश्य टक लावून बघत होते। पठाण दिलेर खान ते बघताना खुश झाला होता। हसून नेताजींच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले। संभाजीराजांच्या चालण्या बोलण्यावर, अदब रिवाजावर खुश असलेला मिर्झा राजे अभिमानाने म्हणाला, हाती पसंद आया कुवर शंभूराजे। त्यांच्याकडे आणि दिलेर खानाकडे एक नजर आलटून पालटून बघत संभाजीराजे म्हणाले, ते बिचारे मूक जनावर कोणाचंही पसंत येईल, कितीही झाले तरी ते पेंडीचे गुरु। मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही, आणि कळला असता तरी काही उपयोग नव्हता, तो त्याला कधीच वळला नसता। एवढा वेळ काफर सेवाच्या बच्चाचे निरर्पण गुमान बघणाऱ्या दिलेर खानाला संभाजीराजांची रांगडी थट्टा करण्याची लहर आली। आपल्या जाडभोया किमोशाकडे चढवीत त्याने खुचकपणे झुलत्या अनवरकडे हात उठवून विचारले, इतना बडा शाही हाती कैसे उठा के ले जाओगे शंभूराजे। दिलेरचे पठाणी डोळे लखलखले। अंगावर आल्यासारखा अचानकच उठलेला त्याचा सवाल ऐकताना संभाजीराजांचा हात छातीवरच्या दुपेडी भवानी माळेवर चढला। तरी बाकदार नाक शेंड्यांची, शिवपिंडीसारखी दिसणारी आपल्या महाराज साहेबांची पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यासमोर घडी ठरली। दिलेरच्या पठाणी डोळ्यात आपली मावळी बेडर नजर बेटासारखी फेकत नाक पन्यागत ताटमान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोळ्याचे ढोल पडावेत तशा ठणठणीत कणीदार बोलत बोलले, झुलत झुलत का होईना महाराज, तुमचे हे जनावर चालते ते नेहमी सोपे आहे, पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत, ते नेहमी कठीण आहे। तो जाब ऐकून मिर्झा दिलेर दोघेही थरारले। येतो आम्ही दादाजी, म्हणत अनवरच्या माहुत्याच्या रोखानं रिवाजी मुराजड थैली फेकून संभाजीराजे बैठकीवर उठले। नेताजीरावांना पुढे ठेवून शामियानाच्या रोखानेही चालू लागले। डोळे फिरलेला दिलेर त्यांच्याकडे बघतच राहिला। त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगारच वाटला। त्याच्या जाडवत्यातून शब्द निसटले, माशाल्ला क्या तेज जुबा है, इसकी उमर क्या होगी। करे पठारावर मावळचा पाऊस कळा कोसळू लागल्या। मिर्झाराजे जयसिंग आणि निकोली मनुची हा गोरा साहेब रजपुतांच्या शामियानात शतरंज मारून बसले होते। संभाजीराजे पठावरची पांढरी काळी मोहरीने रचण्यात दंग झाले होते। त्यांच्याकडे बघत मिर्झाराजाने हसून त्यांना विचारले, क्या सोच रहे हो कुवर, खेलोगे चार हात। पठाकडे बघतच संभाजीराजे नाही म्हणाले, क्यों राजा सब तो अच्छे लढाते हैं शतरंज, सिखाया नहीं आपको ये खेल। मिर्झा आडवा आला, आम्हास हा खेळ नाही आवडत, तो अपुरा आहे, असे म्हणत त्यांनी मिर्झा राजांच्याकडे बघितले। वो कैसे, मिर्झाचा कपाळटिया वर चढला, या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, त्यादी वजीर आहेत, राजा आहे, पण कुठंच राजाचा फर्जत नाही, त्याच्या मा साहेब नाहीत, हा खेळ अपुरा आहे। मिर्झा राजाने चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली। तो संभाजी राजांच्याकडे बघत कुणालाही कळणार नाही असे पुटपुटला, ए दिमाग हे या दौडता घोडा। ह्यातभर शतरंज खेळलेल्या मिर्झा राजाच्या मनात संभाजी राजा